मैत्रिणींनो, मी माझ्या आवडीचा हिरव्या रंगाचा इथे पेपर घेतला आहे कार्ड बनवण्यासाठी. ओके, आता या कार्डला मी दुमडते कारण माझा पेपर बऱ्यापैकी मोठा आहे. ओके, या पानावर तुम्ही तुम्हाला आवडते असे चित्र काढू शकता किंवा तुम्हाला ज्याला ग्रीटिंग कार्ड द्यायचे आहे त्याला जे चित्र आवडते ते काढू शकता. तर आता मी एक छानसे फूल याच्यावर काढते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कार्ड सजवू शकता. आता हे ग्रीटिंग कार्ड उघडल्यावर जे उजव्या हाताचे पान असते ह्या पानावर तुम्ही शुभेच्छा संदेश लिहू शकता. जसे की मला माझ्या इंग्रजीच्या बाईंना द्यायचंय, तर मी इथे बाईंचं नाव लिहिणार. टू सुनीता मॅम, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आणि माझं नाव इथे मी खाली लिहिणार, पूजा. जर तुमच्याकडे रंगीत कलरचे पेपर नसतील तर काही हरकत नाही, आपण पांढऱ्या कागदावर सुद्धा शुभेच्छा संदेश लिहू शकतो. आता बघा, माझ्याकडे पण हा थोडासाच पेपर आहे. मी या पेपरचे दोन भाग करते. मी फक्त या चौकोनी कागदावर सुद्धा बाईंसाठी मेसेज लिहू शकते. बघा हा मी काय मेसेज लिहिते. थँक यू टीचर, आय लव यू व्हेरी मच, यू आर माय बेस्ट टीचर. आणि खाली कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. मी माझं नाव लिहिते अनिता. हा जरी शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या टीचर्सला दिला तर त्यांना खूप आनंद होईल. तुम्हाला जर या पेपरवर काही सजावट करायची असेल तर तुम्ही जरूर करू शकता. मला हा पांढरा पेपर कलरफुल दिसावा यासाठी मी वेगवेगळ्या कलरच्या स्केच पेनने इथे लाईन मारते. तुम्ही ही नोट फोल्ड करून सुद्धा तुमच्या टीचरला देऊ शकता. अशाच प्रकारे आपण दुसरा कुठला मेसेज वर आपण लिहू शकतो हे बघूयात. जर तुम्हाला क्लास म्हणून एकत्र मिळून एकच कार्ड द्यायचे असेल तर तुम्ही थँक यू डिअर टीचर, थँक यू सो मच हाही संदेश लिहू शकता. आणि खाली जर तुम्ही एकत्र मिळून दिलेले कार्ड असेल तर तुम्ही खाली तुमच्या सगळ्या क्लासचं एकत्र मिळून असं ऑल स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 4 डिव्हिजन बी असं लिहू शकता. ही झाली तयार टीचरसाठीची थँक्यू नोट. तुम्ही अशा पद्धतीने टीचर्सला नोट्स दिल्या, कार्ड्स दिले, तर बघा टीचरला
खूप आनंद होईल।